हॅलो, नमस्कार. मी सोनाली. सगळ्या माझ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि हो, नवीन वर्षाच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा आता तुमच्या ताईकडून मिळत आहेत. नंतर सगळी फॅमिली आली तुमची की तुम्हाला भरभरून अशा शुभेच्छा देईल. तर आता टायमिंग दाखवते किती वाजलेले आहेत. बघू शकता 6:10 कमी आहेत. ब्लॉगला सुरुवात झालेली आहे, पण मला आता जस्ट थोडंसं बाहेर जायचं आहे, कारण आमच्याजवळच माझी एक मैत्रीण आहे, त्यांच्या घरी कार्यक्रम वगैरे आहे. तिथं जरा जाऊन येते, एक अर्धा तास पाऊण तास लागेल, जाऊन येते पटकन, कारण आपल्याला सगळं बघावं लागतं बघा. आणि नवीन वर्ष हा म्हणजे 31 डिसेंबरचा ब्लॉग आहे, पण तुम्हाला येणार आहे नवीन वर्षात, त्यामुळे शुभेच्छा दिलेल्या आहेत. पण एक गोष्ट दाखवीन दाखवीन म्हणते खरं राहून जातं. मी मध्यंतरी सोलर गिजर या विषयावर चर्चा केलेली. तुम्हाला तुमच्या कमेंट येतात की काय झालं घ्यायचं वगैरे. हो, घ्यायचं आहे, पण तुमच्या दादाला सुट्टी मिळे ना, त्यामुळं एखाद्या सुट्टी दिवशी जाऊन आणायचं आणि बसवायचं. पण तुम्हाला सांगते की तुमच्या अशा एक कमेंट आलेले की सोनाली, तू गिजर घेण्यापेक्षा हे घेण्यापेक्षा सोलर जो आहे तो तुझ्या नवीन घरावरती बसव, किंवा इथं सोलर घे. मग तुम्हाला दाखवते मी सोलर आहे, पण मी तुम्हाला दाखवायला विसरले. जुन्या ताई आहेत, त्यांना माहीत आहे सोलर आहे ताईकडे. बघितलं सोलर आहे, फक्त प्रॉब्लेम काय झालाय सांगते. तर सोलर आहे, खरं प्रॉब्लेम काय झालाय, पाठीमागची जी बिल्डिंग आहे ना, त्या बिल्डिंगची सावली जी आहे ती त्या सोलरवरती यायला लागलेली आहे. तर ना आता किती वाजलेले आहे दाखवते. मग अशी बोलले त्याच्यात आता बघते 8:10 कमी आहे. आणि किटच चालू आहे तिच. मी सकाळी घेतलं, माझ्याबरोबर सकाळी घेतात. मी संध्याकाळी घेतलं, संध्याकाळी थांबतं असली पोरायची. आता चहा ठेवूया दादांना. तर एकतर चहा तर ठेवणारच आहे, पण हो, आजचा व्हिडिओ ना मी एक सांगेन की स्किप न करता शेवटपर्यंत पहावा. जर तुम्हाला ही तुमची ताई अजून खोलवर जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा. आणि तुम्हाला पाहणं गरजेचं आहे, कारण का ज्यांना ज्यांना या गोष्टीचा फायदा घ्यायचा असेल किंवा या गोष्टी करून जर तुम्हाला थोडासा बदल करायचा असेल तुमच्या लाईफमध्ये, तरी पण तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. आणि ज्यांना कुणाला या व्हिडिओचा थोडासुद्धा फायदा नाही आहे, त्यांनी फक्त एन्जॉय करा आणि या ताईवर भरभरून प्रेम करा. कारण कळणं गरजेचं आहे, जोपर्यंत मी काय केले किंवा मी कशा पद्धतीने आहे हे तुम्हाला दाखवत नाही, सांगत नाही, तोपर्यंत तुम्हाला काहीच कळणार नाही आहे. मग त्या प्रगतीमागचंसुद्धा कारण काय असतं. बघा, तुम्ही असो मी असो समाजात कुणी असू दे, एखाद्याने प्रगती केली तर आपल्याला प्रगती दिसते, पण त्या प्रगतीच्या मागं काय आहे. जसं एखादा पिक्चर तुम्ही पाहता, पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतं की ते बाबा काय आहे, स्टोरी काय आहे, सगळं समोर दिसतं, पण त्याच्या मागं काय मेहनत आहे ही थोडीच आपल्याला माहीत असते. सगळं क्रेडिट जे म्हणजे जातं त्या फिल्मला जातं, पण त्याच्या मागची जी असतात ना कॅरेक्टर, त्यांचं म्हणजे आपण विसरून जातो. तशाच प्रकारे असतं आपल्या आयुष्यामध्ये, आपण काहीही करतो ना तर त्याच्या मागची एक बाजू असते, ती बाजू पाहावी. त्याच्यावर आपल्याला समजतं की हे कशाच्या बेसवर उभा राहिलेलं आहे एवढं, किंवा आपण एखाद्याचं बघूनसुद्धा शिकू शकतो. त्यामुळं आणि योगा एक एवढा भारी होता की मला आजच त्या सगळ्या वह्यांना सापडल्या, एकदम सापडल्या. असो मी शेअर करेन पुढं, तुम्ही बघू शकता. इथं मी बनवलेली आहे चटणी, ज्यामध्ये मी शेंगदाणे पण घातलेत, फुटाणे पण घातलेले आहेत. फुटाण्याची डाळ किंवा आपली जी रेग्युलर असते ना हरभरा डाळ, तीसुद्धा तुम्ही वापरू शकता, पण मी फुटाण्याची डाळ वापरलेली आहे, कारण होते किड भुंग लागण्यापेक्षा म्हटलं चला ही वापरून संपवलेली बरी. तर आता दादानं चहा दिलाय, मला काहीतरी दाखवायचं आहे तुम्हाला. माझी स्वप्न सापडलेली आहेत मला. या वया किती होत्या, 4 वया दिसत आहेत. यामध्ये तुमच्या ताईची स्वप्न आहे, पण दाखवेन मी. होऊ दे सगळं शांत, कारण किट्टोचं पटण चालू आहे, डिस्टर्ब नको. इकडे बघा, डेंजर काम आहे. नाही नो, चिवचं पटण करून झालंय. तुम्हाला दाखवायचं आहे एक हा टॉप बघा, मी जो डेलीमध्ये वापरते तुम्ही पाहिलेला आहे व्हिडिओमध्ये, हा टॉप सुद्धा बळकवला. काय आणेल तेवढं कमीच लिहिला. हा बोल बोल. मम्मी तू वापरत नाहीस, मावशांनी कितीतरी वेळा बघितलेत. एक ड्रेस सारखं हा ड्रेस, एक मिनिट, हा ड्रेस मी वापरत नाही. अगं परवाचा तर व्हिडिओ गेलाय ना, ज्या दिवशी मी साफसफाई केलं सगळं किचन मधलं साहित्य, त्या दिवशी हा ड्रेस होता. की थापा मारायला, मीच थापा मारायला लागले. तुला बळकवायचं ते सांग ना, तू क्लेम कशाला करतोय. मला लय आवडलेला, पहिल्यांदा जेव्हा मम्मीने आणलेलं की नाही तेव्हाच मी घ्यायचं म्हणत होतो. ते एक म्हण आहे, सून नाही तोपर्यंत खाऊन घ्यावं, लेख नाही तोपर्यंत लिहून घ्यावं. माझं तसंच झालंय, काही सुद्धा मला आता मिळत नाही.
आपल्या घालायचं कुठे तर कोपऱ्यात पडल्या नवीन आणलं पप्पा जे किती येतात ते कमी आहे नवीन आणलं बळकवायचं जुनं असं झालं बळकवायचं असू दे आता असंच चालायचं आता इथून पुढे पुन्हा आता लेख आहे पुन्हा सून हाय आपलं लाईफ असंच जाणार आहे आर्यन काय करतोय काय नाही ए नीट बोल काहीतरी विचारलंय पिशवी आणल्यापासून रोज आरोच काहीतरी दुखतय मार्गाना दुखतो ना दुखाले पोटात तेच की हॅपी न्यू इयर अरे मम्मी ह्याचा मित्र ग ह्याला बोलवायला आलता तो रोडवर उभा होता त्याला बोलवायला आली ग कि तो बोलवायला लागलाय चल म्हणून आणि तो चाललाय आणि मी विचारलाय कुठं चाललायस रे गप गुमान मांजरा आणि पळून इकडे परत तिकडे गेला तर आरती वगैरे आमचं सगळं झाल्यानंतर मग आंबोळ्या बनवलेत त्यांना सगळ्यांना बसवलेलं आहे तिघांना कारण गरम 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 त्यांना दिलं की ते व्यवस्थित खातील आणि ठेवलं की पुन्हा ते व्यवस्थित एवढं लागत नाही खायला तुमच्या बऱ्याचशा कमेंट असतात की तू पण बसत जा पण हे जे पदार्थ असतात ना याला आपण सगळी बसलं तर काही उपयोग नाही आहे कुणालाच एक व्यवस्थित असं खायला मिळत नाही आहे जेवण खाणं झालं कसा लागल्या आंबोळ्या एकदम मस्त खरं माझे गाल सोलले गेले कारण पातळ केली ते का नाही पापडीगत झालेल्या कुरकुरीत हे खाताय खरं मला नाही सहन होत कुरकुरीत बुरकुरीत कारण माझी इकडची दाळ आहे ना एक काढलेली आहे इकडची एक दाळ आहे ती बाद झाली रूट कॅनल करून सुद्धा इकडची दाळ होते दाळांच्या बाबतीत माझी स्टोरी खूप बॅड आहे सुरुवात आरूने केली ती आरूचं रूट कॅनल झालेलं आहे एका दाताचं आरूच असं झालेलं आहे की बस पडलं सिमेंट निघालं आता नवीन दात आला ना त्या जागी पडला दात आणि नवीन मगाशी जसं म्हणलेलं वह्यांसंदर्भात या चार वह्या आहेत बघू शकता तुम्ही ही एक दोन ही तीन चार ही कधीची स्वप्न आहेत सांगते माझ्या अंदाजे हे जे घर बांधायचं होतं ह्याच्या आधी म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणले की आम्ही लॉस मधून ज्या वेळेला आम्ही बाहेर आलो यांना काम मिळालं तेव्हापासूनच्या वह्या आहेत त्याच्या आधीच्या वह्या आहेत त्या दुसरीकडे आहेत बघायला पाहिजे कुठं आहेत कुठं ठेवलेल्या आहेत अशा जर काढल्या बघायला गेलं तर नाही म्हणलं तर 7-8 वर्षापूर्वीच्या वह्या निघतील पण आता आहेत किती रद्दीत किती हे माहीत नाहीये त्यामुळं आता ह्या 5-6 वर्षातल्या तर मिळाल्या कमीत कमी 5-7 वर्षातल्या ह्या वह्या आहेत याच्यामध्ये मला तुम्हाला असंच दाखवायचं होतं की नेमकं मी काय करते काय करत होते मी काय लिहिते किंवा कशा पद्धतीनं तुमच्या ताईची लाईफ लाईफच म्हणेन मी कारण असं ज्याला काय म्हणतात की असं जे लिहून ठेवतं किंवा अशा पद्धतीने एवढा हिशोबानं राहणं हे त्यालाच असतं ज्याला ऍडजस्टमेंट असते त्याला अन्यथा बाकी कोणी एवढं कोण करत नसतं तर दाखवते तुम्हाला घर खर्च जो आहे तो माझा अशा पद्धतीने बघा मी लिहून ठेवायचे प्रत्येक महिन्याला आता इथं वरती जानेवारी समजा आहे तर जानेवारी आता येणार आहे 2023 तर इथं टाकायचं जानेवारी 2023 टाकायचं हे सगळं लिहून पाहिजे का तर हे बेसिक आहे आपलं महिन्याला ठरलेलं आहे यामध्ये फक्त आणि फक्त घर खर्च किराणा आहे दूध रिक्षा गॅस भाजी मोबाईल केबल तेल पेट्रोल पुन्हा यांचा वरचा खर्च नाश्ता पाणी बिल लाईट बिल इतर माशांचे खाऊ आता माशांचा खाऊ आम्हाला कमी लागतो त्यावेळेला मासे असे मोठे मोठे होते तर टोटली 14,600 रुपये सेव्हिंग त्यावेळेचं 2021 सेव्हिंग काय होतं 20 च्या 21 च्या माहित नाही मला कधीची 20 ची वही आहे कारण नोव्हेंबर इथं झाला तिथून जानेवारी इथं डिसेंबर संपला आणि इथून जानेवारी 21 सुरू झाला म्हणजे ही 20 ची आहे बघू शकता तर इथं बघा आरडी आहे सेव्हिंग आहे अशा पद्धतीनं प्लस दिवाळीला आम्ही काय काय खरेदी केली ती सगळी इथं त्याच्यानंतर पाठीमागच्या साईडला त्याच्यानंतर जानेवारी 2021 लिहून ठेवण्यात आलं असं मी जास्त डीपली नाही दाखवणार कारण तुम्हाला वाटेल की बाबा काय हे एवढं तर यस एवढ्या नियोजनानंच मी आधीपासून राहिलेले आहे
हे कधी आहे परिस्थिती चांगली असताच ही आहे ज्यावेळेला परिस्थिती एकदम हे होते त्या तीन वर्षात खूप क्रिटिकल पद्धतीने मी म्हणेन मॅनेज केलेला आहे. आम्ही प्रगती करत असताना आपण म्हणतो ना की थेंबे थेंबे तळसाचे. कधीही बघा पैशाला पैसा हा जोडल्याशिवाय राहत नाही. तो पैसा जोडायचा होता कारण काही स्वप्न त्यावेळेला होती ती स्वप्न पूर्ण करायची होती. कारण तुम्ही म्हणताल की कशासाठी ताई केलेलं आहे एवढं सगळं बारीक बारीक परिस्थिती असताना पण का सांगते मी. माणसाची परिस्थिती सुधारायला लागली बाबा किंवा कंडिशन सुधारायला लागली तर असं नसतं ना आपलं करून चालत की बाबा चला वे फार्म चला म्हणाला येईल तसं राहावा म्हणाला येईल तेवढं खर्च करा म्हणाला येईल तेवढं खावा म्हणाला येईल तेवढं लिहा आणायचा असं नसतं. तुम्ही ज्या वेळेला त्या कंडिशन मधून बाहेर येतात आणि तुमची खरी प्रगती सुरू होते त्यावेळेला तुम्हाला तेव्हा कशी ऍडजस्टमेंट असते तशीच ऍडजस्टमेंट ठेवली तर कुठेतरी लवकर त्या कंडिशन मधून बाहेर येतो आपण अन्यथा नाही. त्यावेळेला आम्ही प्रत्येक गोष्ट एक 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 घेत होतो एक एक करत होतो. एका वेळेला कधी कधी दोन दोन तीन तीन अशा गोष्टी आमच्या सुरू असायच्या आणि त्यावेळेला तुम्हाला जसं मी सांगितलेलं आहे की गोल्ड इन्व्हेस्टमेंट वगैरे मग त्या म्हणजे ओळखीच्या ठिकाणी असे म्हणजे घेतल्यानंतर हप्ते वगैरे असायचे त्यानंतर तुम्हाला माहिती आहे घरामध्ये अशा वस्तू त्यातूनच घेतलेल्या आहेत. हे काय असं नाही की बाबा एकदम आमच्याकडे पैसे आले ना आम्ही सगळं एकदम केलं नाही. याच्या मागे या सगळ्या गोष्टी मिळवण्याच्या मागे खूप खूप मेहनत आहे. खूप म्हणजे एवढी मेहनत आहे की अशा पद्धतीने हा हिशोबात राहून तेवढ्याच तेवढा तेच म्हणजे म्हणतात की तेवढंच लेवल करून लेवलच्या वर जाऊ द्यायचं नाही कमी जाऊ द्यायचं नाही असं खूप म्हणजे खूप दिवस मी केलेलं आहे. म्हणजे आतापर्यंत सांगते मी की मी करत होते भलेही आपलं येणं किती असू दे पण हे मॅनेजमेंट गरजेचंच आहे. हे गरजेचंच आहे कारण जोपर्यंत हे मॅनेजमेंट नाही तोपर्यंत किती आलं काय आणि कुठं गेलं काय काही नाही. थेंबे थेंबे तळस असतं त्यामुळे ते तळस आटवण्यासाठी अशा पद्धतीने अजूनही आहे अजूनही तेच असतं. अव्वाच्या सव्वा खर्च नाही विनाकारण खर्च नाही गरज असेल तरच अन्यथा नाही. मी कधी कधी तुमच्या दादाच्या नावानं ओरडते खरं मी स्वतः सुद्धा त्याच्या विरोधात आहे. मी दादांच्या नावानं ओरडते का तर त्यांना बोलते करायसाठी पण त्यांच्यावरच माझं आहे. असो हे झालं महिन्याचा बजेट जो अजूनही आहे अजूनही त्या गोष्टीवरती ताळतंत्र असणार आहे. मला मध्यंतरीच एक कमेंट आलती की बाकीच्या युट्यूबरचं एवढं असतं आणि तू घरात पण तोच ड्रेस बाहेर जाताना पण तुझा तोच ड्रेस वगैरे असतो तरी एक आहे बघा चांगला आहे ना. मग मी घरात पण वापरू शकते मी बाहेर पण वापरू शकते असं कोणी सांगितलंय. तर तुम्ही दादाचे कपडे बघायला गेलं तर दादाचे कपडे कधी घरात पण तेच असतात कामावर पण तेच असतात मुलांचं पण तेच आहे. आमचं तसं हे नाहीये माझं वेगळं आहे म्हणजे प्रत्येकाचे विचार वेगळे असतात तसं आमचे विचार वेगळे आहेत. हा प्लॅन कधीच आहे सांगतो अजून घरात आमचं काहीच नव्हतं त्याचं काहीच नव्हतं घेणं नाही देणं नाही. त्यावेळेला मी हा प्लॅन केलेला होता. बघा आपलं इन्कम जर आलं तर तुमच्या दादाच्या इन्कम मधलं मी एवढा हिस्सा काढलेला होता. आज सगळा कट्टा चिट्टा कॅमेरा पुढे काढते हसू नका हे मी त्यांच्यासाठी दाखवते की ज्यांना गरज आहे त्यांना कळायला पण पाहिजे ना. जोपर्यंत मी सांगत नाही तो पण तुम्हाला काय करणार आहे. 40% घर खर्च 40% सेव्हिंग करायचं. माझा विचार काय होता 40% घर खर्च 40% सेव्हिंग करायचं 20% हप्ते जे काय आम्ही घेऊ काय पण खरेदी केलं असेल त्यात 20% हप्ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे 13,000 रुपये मंथली 13,000 मंथली 6,500 मंथली हे काय आहे सांगते मी. 40% घर खर्च म्हणजे 13,000 रुपये घर खर्चाला पुन्हा मंथली सेव्हिंग तर 13,000 रुपये हे सेव्हिंगला गेलं पाहिजे. मग यामध्ये तुम्ही जरी एखादं गोल्ड वगैरे केलेलं आहे त्याचा जरी हप्ता असेल तर ते तुमच्या सेव्हिंगमध्येच येत नाही तो तुमच्या कर्जामध्ये येत नाही कारण का ते तुम्ही सेव्हिंग करताय भविष्यासाठी त्यामुळे पोस्ट असू दे काय काय असे नाही का LIC वगैरे ह्या सगळ्याच. आणि 20% हप्ता म्हणजे काय 6,500 हप्ता मग त्या ह्याच्यामध्ये काही घरातल्या अशा वस्तू पण आम्ही घेत होतो ज्याला आम्हाला हप्ता लागत होता तर हे असं माझं बजेट होतं. आता सेव्हिंग मंथली मी सेव्हिंग काय करते आहे बघू शकता. LIC आहे RDA आहे पोस्टामध्ये एक असंच सेव्हिंग खातं आहे पिग्मी ती तेव्हा होती बंद केली मी प्लस बँकेचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुकन्या योजना. आमचे जास्तीत जास्त करून पोस्टातच जास्त आहेत त्याच्या मागाही कारण आहेत जुन्या स्टोऱ्या बघा त्यामुळे मी पोस्ट आणि आपली हे जी बँकशिवाय कुठं काही इन्व्हेस्टमेंट नाही. नंतर अजून करायची कामं त्यावेळेची मी लिहून ठेवलेली पण दाखवते आणि खरं सांगते या ताईचं आई एवढा ऐकताय तर एक ऐका. आता नवीन वर्षाची सुरुवात झाली नवीन वर्षाला तुम्हाला हा व्हिडिओ आलेला आहे मला माहित नाही आता स्किप करत बघायला लागलाय का कसं बघायला लागलाय स्किप न करता बघा म्हणजे बघायला लागला तर मी तर म्हणेन तुम्हाला खजानाच मिळणार आहे.
कसा खजाना सांगते। ह्या ताईचा अनुभव आहे, प्रत्येक गोष्ट अनुभवाची आहे, कुणाचंही बघून नाही ना कुणाचंही असं काय म्हणतात की ऍक्टिंग नाही हे नाही ते नाही, जी स्वतः लाईफ जगलेली आहे ती सांगते। अजून करायची कामं मध्ये मी त्या वेळेला लिहिलेली कामं आहेत ही, आता माझ्या वहीची थोडी म्हणजे अवस्था बेकार आहे असू दे, त्यावेळेची लिहिलेली कामं काय आहेत दाखवते। त्यावेळेला बँकेत अजून एक खातं म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये एक खातं काढायचं होतं मला, जे सेव्हिंगसाठी असावं म्हणून। अजून एक मला मोबाईल घ्यायचा होता, त्यावेळेला माझ्याकडे मोबाईल नव्हता, मला मोबाईल घ्यायचा होता, कितीचा? 15,000। किचन ट्रॉली, घराला किचन ट्रॉली नव्हत्या, दादा तुमचा पाय येतोय तिकडे या, किचन ट्रॉली त्यावेळेला ना किचन ट्रॉली आपल्या किचनला नव्हत्या, मग ट्रॉली म्हणजे असंच बनवून घ्यायचं होतं कॅबिनेट, तर त्याच्यासाठी 25,000। एक स्वप्न राहिलेलं बांगड्या, म्हटलं बांगड्या, बांगड्याचं 1,00,000 लिहिलेले। पुन्हा त्यावेळेला टॉप्स नव्हते माझ्याकडे, टॉप्स आर्यन चिवच्या नावाने एफडी असावी, निदान 1-2 लाख तर इन्व्हेस्टमेंट असावी, कारण आमचं त्यावेळेला इन्व्हेस्टमेंट काहीच नव्हती ना, प्लस दादासाठी एक चेन करायची, इन्शुरन्स नव्हते आमचे कुणाचे, आणि जागा खरेदी आणि घर बांधणे, ही माझी स्वप्न त्यावेळी मी लिहून ठेवलेली होती। 19-20 आसपासची माझी स्वप्न आहेत। शुभ वार असायचा शुक्रवार, मी खरं सांगते माझे स्वप्न लिहिताना मी शुक्रवार शुभ कधीही माझी स्वप्न लिहिलेली नाहीयेत, मी खरी गोष्ट सांगते। कारण नवीन वर्षात सुरुवात झाली की माझी स्वप्न लिहून द्यायची, टोटली यातली सगळी स्वप्न पूर्ण झाली। घरासाठी आम्ही म्हणलेले की बाबा 12,00,000 निदान मिनिमम असावं, पण म्हणतात की होत गेलं घडत गेलं हे करत गेलं, तर ही माझी स्वप्न। त्याच्यानंतर मग काय महिन्याचा खर्च हे बघू शकता एवढं वीज मटकाला, याच्यामध्ये ना सगळं सगळं, एका साईडला माझा खर्च, एका साईडला बाबा मला कुठले हप्ते आहेत, एका साईडला सेव्हिंग मी काय करते हे अशा प्रकारे, आणि इथे एका साईडला काय केलं, पैसे कुठे कुठे गेले, पैसे काय काय केले। यामध्ये जर तुम्ही बघा अगदी 400 रुपये पासून 300 रुपये पासून हिशोब आहे, जर बघायला गेलं तर प्रत्येक महिन्याचा 1,000 म्हणून ते गिचमट 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 झालेलं आहे, बघू शकता। आणि झालेली कामं पण मी लिहून ठेवलेली आहेत, झालेल्या माझ्या कामामध्ये अगदी दारातील अंगणातील झाडं जी होती ती सुद्धा आहेत। आज ज्या वेळेला ही वही मी बघते स्वतः, त्यावेळेला मीच विचार करते, आणि हो त्यावेळेला बघा जागा आम्ही खरेदी केली नव्हती, त्यावेळेला म्हणजे आता ती जागा खरेदी केलेली नव्हती, तरी पण आम्हाला ती घ्यायची आहे किंवा आम्हाला ती खरेदी करायची आहे, त्यावेळेला मी विचार करायची की बाबा आता ही एवढी मोठी गोष्ट केली तर आपल्याला कशा प्रकारे आपलं नियोजन करावं लागेल, तर त्यावेळेला ना अशा पद्धतीने आधी काढून ठेवलेलं होतं, याचं काय घेणं देणं म्हणतात तसं आधीच काढून ठेवलेलं होतं, जागा खरेदी केल्यावरचं बजेट काय करायला पाहिजे, तर त्यावेळेला मी घरखर्च आहे तोच, घरखर्चात आपण काही करू शकत नाही, हप्ते 5,000 त्यावेळेला ठरलेले की आपण म्हणजे हे करायचं नाही। दुसरी गोष्ट सेव्हिंग 12,000 बरोबर, म्हणजे टोटली महिन्याला 30,000 मंथली खर्च आम्ही हा ठेवलेला, ज्यात घर खर्च हप्ते सेव्हिंग हा मुलांची स्कूल फी वार्षिक काढलेली, त्याचबरोबर यांचे वर्कर त्यांचा कामगारांचा पगार चिंतून ठेवलेली, असं नाही की बाबा अचानक स्वप्न पूर्ण झाली, नाही आमचे तर स्वप्न अचानक कधीच पूर्ण झाली नाहीत, आम्हाला त्या स्वप्नांसाठी रात्रीचे दिवस करावे लागले, झटावं लागलेलं आहे, घाम गाळावा लागलेला आहे तुमच्या दादाला, रक्ताचं पाणी करावं लागलेलं आहे, म्हणजे म्हणतात ना ऊन पाऊस वगैरे ह्या गोष्टी न विचार करता ते करावं लागत होतं, त्यामुळं स्वप्नांच्या पाठीमागे पळत असताना या गोष्टी हाताशी धरून पळत होतो, असं नाही की बाबा हे काही न बघता, त्यामुळं स्वप्न मी लिहून ठेवत होते आणि त्या स्वप्नांना माझ्या एक पॉझिटिव्ह ताकद लागलेली होती। आणि ते म्हणतात ना की ते देवाला पण शाप लागेल एखाद्याचं, बाबा एवढं हे असून जर पूर्ण नाही केलं तर देवाला पण शाप लागेल, तो देव पण म्हणणार असेल मला हिचा शाप लागण्यापेक्षा बाबा हे केलेलं बरं, तर असं कुठेतरी काय म्हणतात की आपण त्या गोष्टीचा विचार केला आणि त्यानुसार हे सगळं घडलेलं होतं, हे झालेलं होतं। या वहीमध्ये जेवढी स्वप्न मी लिहून ठेवलेली आहेत फक्त बांगड्या सोडल्यात, तेवढी सगळी स्वप्न पूर्ण झालीत, फक्त आता घर होईपर्यंत, आता सुद्धा आपलं घराचं ही चालू आहे, तर सगळ्या गोष्टी नियंत्रणामध्ये असतात आणि नियंत्रणामध्ये आहेत,
असं नाही आव्वाच्या सव्वा तुमच्या लक्षात आलं असेल तर असो। आज हे दाखवलं, हे दाखवण्यामागचं कारण काय की म्हणलं नवीन वर्षाचं काय काय कबाड आहे का बघूया काढावं। तर ह्या वह्या मला सापडल्या, एक वही आहे माझी याजवळ जी आता तुरची आहे। वह्यांची अवस्था कशी झालेली आहे, पानं पण फाडून टाकली ती, डिसेंबर लास्ट पर्यंत आलेलं। तुम्हाला वह्या दाखवत आहे मी, ही तिसरी वही आहे। हे तुमच्या आरूचं काम आहे, अजिबात ही करणार नाही, कारण कितीही आपण मोठं झालो तरी या गोष्टी खूप साऱ्या मला काही शिकवून गेलेल्या आहेत, त्यामुळे या वया कधीही आमच्यापासून दूर होणार नाही। स्वप्न लिहून का ठेवायची सांगते, जोपर्यंत तुम्ही लिहून ठेवत नाही तोपर्यंत तुमची आशा लागून राहत नाही। ज्या वेळेला तुमची आशा लागून राहते आणि तुम्ही त्या लिहून ठेवता आणि ज्या ज्या वेळेला ती वही पुढे येते, कारण महिन्याची आपली दिवसाला वही लागते नाही, पुढे येते ना, त्या त्या वेळेला ती स्वप्न समोर दिसतात, हे पूर्ण करायचं, हे करायचंय, त्या त्या हिशोबानं तुमचं माइंड पण तसंच राहतं, तुम्ही पण तसंच राहता। पण हो, या मजामध्ये पॉझिटिव्हच राहायचं, मी जे कमवीन जे करीन मी चांगल्या मार्गानेच करीन, मला चांगल्या मार्गानेच पूर्ण करायचंय असं म्हणून राहायचं। दुसरी गोष्ट, लिहून ठेवलेल्या इच्छा माझ्या तरी पूर्ण झालेल्या आहेत। मी अगदी 5-5, 6-6 वर्षापूर्वी मी ह्या घरात यायच्या आधी सुद्धा रेंटच्या घरात होते, त्यावेळेला सुद्धा मी लिहून ठेवलेलं होतं, त्या वयातने आहे त्यात त्या वेळेला मी लिहून ठेवलेलं होतं की बाबा आता आपण रेंटवरती आहेत। निदान स्वतःच्या कष्टाच्या ह्याच्यातून एक खोलिका असे ना असावी स्वतःची, असं मी त्यावेळेला लिहून ठेवलेलं होतं। काय म्हणतात की अशा पद्धतीने लिहून ठेवलं होतं की त्यावेळेला वाटत पण नव्हतं, त्यावेळेला आम्ही फक्त एवढा विचार करते बाबा एक कर्ज एकदा फिटू दे आणि दोन टाइम जेवण मिळू दे बा झालं, आम्हाला काही नको। एक म्हणतात की भाड्याच्या रूमचा हप्ता गेला म्हणजे भाडं भागलं, घर खर्च भागला, पोट भागलं, बाज झाला असं त्यावेळेला आम्ही म्हणत होतो। पण त्यावेळेला मी स्वप्न लिहून ठेवलेली, डोक्यात नसतानाही स्वप्न लिहून ठेवत होते। हे कधी कधी मला म्हणायचे स्वतःचा तोंड आहे, स्वतःचा डोकं आहे, स्वतःचा हात आहे, म्हणून काय पण लिहून ठेवायचं, पण नाही, त्याच्या मागे ती पॉझिटिव्ह एनर्जी माझी तेवढीच तीव्रतेची होती। म्हणून मी प्रत्येक ताईला आज सांगत आहे हा नवीन वर्षाचाच व्हिडिओ का देत आहे, एकतर वह्या सापडल्या हा योगायोगच आहे, पण आजचा व्लॉग मी एवढ्यासाठी थांबवला, म्हणलं आजचा व्लॉग राहू दे तिकडं, म्हणलं मेन पहिला हेच शेअर करायचं तुम्हाला की आज नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे, नवीन वर्ष सुरू झालेलं आहे। कसंही तुमचं लाईफ असू दे, ज्यांच्याकडे खूप सारं आहे त्या पण ताईंना सांगेन, ज्यांच्याकडे एवढंच आहे त्यांना पण सांगेन, आणि ज्यांच्याकडे काहीच नाहीये झिरो वरती आहे, तर मी हे सगळं झिरो वरती असतानाच लिहिलेलं आहे, अगदी म्हणतात ना एकदम झिरो वरती असतापासून मी लिहित होते। तर मी तुम्हाला आता तेच सांगेन की आता तुम्ही झिरो वरती असा किंवा किती ह्याच्यावरती असा, वाजलेले आहेत किती दाखवते, तर 11:15 वाजलेले आहेत। मी व्हिडिओ सेंड करते सगळ्यांना, शुभरात्री, श्री स्वामी समर्थ।